मुलांनो तुमच्या गावात नदी आहे का समुद्र तुम्हाला माहीत आहे ना तुम्ही चित्रात सिनेमात नदी समुद्र या गोष्टी नक्की पाहिल्या असतील या निसर्गातील आपोआप तयार झालेल्या गोष्टी आहेत या गोष्टींना नैसर्गिक गोष्टी असे म्हणतात नदीचे पाणी नेहमी संथ हळूहळू शांतपणे वाहत असते काही वेळा मात्र निसर्गात मोठे बदल होतात तसे झाले तर मोठे संकट येऊ शकते या संकटाला नैसर्गिक आपत्ती असे म्हणतात काही वेळा मोठा भूकंप होतो जमिनीखाली खडकांमध्ये मोठी हालचाल होते त्यामुळे जमीन खूप जोरात हादरते काही वेळा खूप मोठा पूर येतो नदीचे पाणी खूप वाढते जोरात वाहू लागते वादळ येते ढग गडगडतात जोराचा वारा सुटतो झाडे घरे पडू शकतात काही ठिकाणी वीजही पडते काही वेळा मोठे कडे कोसळतात काही ठिकाणी गारपीट होते अशा वेळी अनेक माणसे जनावरे मृत्युमुखी पडतात पिकांचा नाश होतो मालमत्तेचे म्हणजेच घरांचे शेतांचे इमारतींचे झाडांचे खूप मोठे नुकसान होते याला नैसर्गिक आपत्ती असे म्हणतात आपत्ती आल्यास घाबरून जाऊ नये त्यावर उपाय शोधावेत त्यातून बाहेर कसे पडता येईल ते पहावे काही नैसर्गिक आपत्ती एक अवकाळी पाऊस म्हणजेच पावसाळ्याच्या महिन्यांपेक्षा वेगळ्या वेळी येणारा पाऊस बातमीचा नमुना मेट गुताड गावाला पावसाने झोडपले तुतीच्या बागांचे नुकसान आपल्या देशात ठराविक काळातच म्हणजे विशिष्ट वेळीच पाऊस पडतो त्याला मोसमी पाऊस असे म्हणतात जून ते सप्टेंबर या काळात मोसमी पाऊस पडतो जेव्हा पावसाळ्याच्या आधी अचानक ढग जमतात विजा चमकतात ढगांचा गडगडाट होतो याला वळवाचा पाऊस असे म्हणतात तेव्हा खूप जोराचा पाऊस पडतो मोसमी पाऊस व वळवाचा पाऊस याशिवाय कधीतरी हिवाळ्यात किंवा उन्हाळ्यातही पाऊस पडतो अशा पावसाला अवकाळी पाऊस असे म्हणतात म्हणजे तेव्हा पाऊस पडण्याची वेळ नसते अवकाळी पावसामुळे शेतीचे नुकसान होते शेतात पाणी साचते अवकाळी पावसाने पिके खराब होऊ शकतात गारपिटीमुळे म्हणजेच खूप जोरात गारा पडल्यामुळे घरांची कवले फुटतात फळबागांचे नुकसान होते गारा पडल्यामुळे फळे असलेली छोटी झुडपे भाज्यांच्या वेली पडतात फळे भाज्या खराब होतात शेतकऱ्यांचे नुकसान होते दोन पूर पावसाळ्यात काही वेळा न थांबता सलग तीन चार दिवस खूप जोराचा पाऊस पडतो नदीच्या पाण्याची पातळी वाढते पाण्याचा जोर वाढतो याला पूर येणे असे म्हणतात नदीच्या पुराचे पाणी वस्तीत नदीजवळ राहत असलेल्या लोकांच्या घरांमध्ये घुसते मातीची घरे पडू शकतात मुले गुरे माणसे बुडून मरू शकतात पूर आला तर उंच ठिकाणी जावे पूर कमी झाला की घरी परत यावे पुराच्या पाण्याला खूप ओढ असते त्यात वाहून जाण्याचा धोका असतो त्यामुळे पुराच्या पाण्यापासून दूर थांबावे तीन भूकंप जमिनीच्या पोटात खडकांमध्ये मोठ्या हालचाली होतात त्यामुळे खडक खाली वर होतात जमीन कंप पावते सगळीकडे हादरे जाणवतात असा कंप काही मिनिटेच जाणवतो मात्र कंपामुळे घरे जोरात हलतात काही घरे पडू शकतात ढिगाऱ्याखाली माणसे गुरे अडकतात अनेक माणसे जखमी होतात किंवा मरू शकतात भूकंपाच्या केंद्राजवळ म्हणजे जिथे भूकंपाची सुरुवात झाली त्या जागेजवळ नुकसान जास्त होते भूकंप होत आहे असे लक्षात आले तर पलंगा खाली किंवा खाली बसावे दाराच्या चौकटीत उभे राहावे त्यामुळे अंगावर जड वस्तू पडण्याचा धोका कमी होतो शाळेत असल्यास खाली बसावे भूकंप थांबल्यावर मोकळ्या जागेत जावे गर्दी गोंधळ करू नये भीती आणि गोंधळामुळे जास्त नुकसान होते चार सुनामी जेव्हा समुद्रात मोठा भूकंप होतो तेव्हा प्रचंड मोठ्या लाटा निर्माण होतात त्याला सुनामी असे म्हणतात या लाटांची उंची तीन चार मजली इमारती इतकी असते या लाटा प्रचंड वेगाने किनाऱ्याकडे येतात किनाऱ्यावर माणसांची वस्ती असेल तर तिथे फार मोठे नुकसान होते सर्व प्राणी लोक पाण्यात बुडून मरू शकतात लाटा इतक्या शक्तिशाली असतात की माणसे वाहने दूर फेकली जातात काही आपत्ती माणसांमुळे येतात उदाहरणार्थ माणसांनी नदीत किंवा समुद्रात कचरा फेकल्यामुळे पूर येण्याची फार मोठी शक्यता असते नदीच्या पात्रात माणसे बांधकाम करतात राडारोडा दगड माती टाकतात ओढे नाले यांच्यावर बांधकाम करतात पाण्याची जाण्याची वाट बंद करतात त्यामुळे नदीच्या पाण्याचा प्रवाह थांबतो पाणी वाहून न गेल्यामुळे पूर येऊ शकतो माळीण या गावी काही वर्षांपूर्वी माणसांनी खूप दिवस डोंगरावरची माती काढून काढून वापरली त्यामुळे नंतरच्या जोरदार पावसात डोंगर खचला म्हणजे डोंगरावरची सैल झालेली माती पाण्याबरोबर जोरात खाली आली डोंगराच्या पायथ्याशी असणाऱ्या छोट्या गावातील सर्व घरांवर हा डोंगराचा भाग जोरात कोसळला त्यात बरेच लोक जनावरे मेली घरे तर मोळूनच गेली ही आपत्ती नैसर्गिक होती मात्र ती माणसांच्या चुकीच्या वागण्यामुळे निर्माण झाली नैसर्गिक आपत्ती आल्यास काय करायचे यासाठी मोठ्या शहरांमध्ये आपत्ती व्यवस्थापन विभाग असतो तिथे खास प्रशिक्षित सेवक वर्ग असतो आपत्ती काळात ते नागरिकांना मदत करतात सुरक्षित ठिकाणी नेतात गरज पडली तर लष्कराच्या जवानांची मदत घेता येते आपण असे चुकीचे काम केले नाही तर आपत्ती येण्याची शक्यता कमी होते नैसर्गिक आपत्ती टाळणे प्रत्येक वेळी शक्य नसते योग्य नियोजन केल्यास व्यवस्थापन केल्यास त्याचा परिणाम कमी करता येतो नैसर्गिक आपत्ती कधी येऊ शकतात याचा अंदाज आता तंत्रज्ञानामुळे आधीच बांधता येतो उदाहरणार्थ भूकंपाचा ज्वालामुखीचा अंदाज बांधता येतो आपण त्याचा उपयोग केला पाहिजे तसे केल्यास आपत्तींमुळे होणारे नुकसान टाळता येऊ शकते सारांश निसर्गात असलेल्या किंवा निसर्गात आपोआप तयार झालेल्या गोष्टींना नैसर्गिक गोष्टी असे म्हणतात उदाहरणार्थ नदी समुद्र इत्यादी निसर्गात काही वेळा फार मोठे बदल होतात त्यामुळे निसर्गाची मानवाची फार मोठी हानी होऊ शकते अशा संकटांना नैसर्गिक आपत्ती असे म्हणतात उदाहरणार्थ अवकाळी पाऊस पडणे पूर येणे भूकंप होणे चुनामी येणे नैसर्गिक आपत्ती आल्यास काय उपाय करावेत यासाठी मोठ्या शहरांमध्ये आपत्ती व्यवस्थापन विभाग असतो तेथील प्रशिक्षित लोक नागरिकांना सुरक्षित जागी जाण्यास मदत करतात पारिभाषिक शब्द अवकाळी पाऊस पूर भूकंप सुनामी वळवाचा पाऊस मोसमी पाऊस आपत्ती व्यवस्थापन स्वाध्याय काय म्हणतात ते लिहा पर्याय वळवाचा पाऊस अवकाळी पाऊस मोसमी पाऊस एक विशिष्ट काळातच पडणारा पाऊस दोन ढगांच्या गडगडाटासह कडकडणाऱ्या विजांसह पडणारा पाऊस तीन पावसाळ्याचे महिने नसताना पडणारा पाऊस